वाइल्ड वेस्ट ऍडव्हेंचर कोलाड या ठिकाणी आहोत. आजचा दिवस दुसरा आहे आणि दुपारच्या प्रहारात आपण पाहतोय रोशन सानप यांच्यासमोर जे रिस्की बोट आहे, जे आपत्तीमध्ये जे फ्लडमध्ये खऱ्या अर्थानं एनडीआरएफ एसडीआरएफ अगदी बचाव कार्यासाठी जी वापरली जाते त्याचे धडे मात्र आपण या ठिकाणी गिरवतात. काय नाव इकडे तिकडे व्हायला लागलं ते आम्हाला चांगलं वाटत होतं त्याच्यामध्ये. आणि एक आम्हा म्हणजे समाजाला एक आम्ही चांगलं काहीतरी आमच्याकडून काहीतरी देणं म्हणून ते आम्ही हे काम करतो फ्री. म्हणजे सगळे आम्ही पुढे रेस्क्यूला गेलो कोणाकडं आम्ही विनामूल्य म्हणजे पे घेत नाही, आम्ही ते आमच्या नावासाठी आम्ही ते करतो. रोशन, आत्तापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात तुमच्या समोर डोळ्यासमोर असा एखादा प्रसंग आहे का जो तुमच्या संपूर्ण जीवनात अगदी तुझ्यासाठी तो अविस्मरणीय असणार आहे अशी एखादी बचाव मोहीम आहे का? आहे ना, महाड जे दुर्घटना झाली तेव्हा ब्रिज कोसळ तिकडे गाड्या गेल्या ते सर्वात आमचे म्हणजे पहिलं आमचं रेस्क्यू ते म्हणजे महत्त्वाचं रेस्क्यू होतं मोठं ते आम्ही सक्सेसफुलमध्ये केलं. आत्तापर्यंत रोशन तुम्ही या रायगड भरपूर ठिकाणी गेलो आम्ही, म्हणजे अलिबाग अलिबागमध्ये गेलो तिकडे कॅश डेड बॉडी होती तिकडं ती टफ डेड बॉडी आम्ही म्हणजे फॉरेन फॉरेन होती तिकडे खूप शेवाळ होती डेड बॉडी. 3-4 तास लागले आम्ही मी आणि हरेश स्कुबा डायविंग आम्ही स्कुबा डायविंग पण करतो त्याला नेक्स्ट टाइम नाही ते आम्हाला सर्वात टफ डेड बॉडी होती कारण शेवाळ होतं वरती येता येताना एक 7-8 किलो शेवाळच्या रशीसोबत होते. रोशन, जर पाहिलं आपण तर संपूर्ण या दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये आपली जी कोकण किनारपट्टी आहे सातत्यानं काही ना काही नैसर्गिक आपत्ती आपल्यावरती ओढवत आहे, तर तुम्ही जे काही कार्य करताय ते अगदी समाजोपयोगी कार्य आहे. तर आमच्या या संपूर्ण प्रेक्षकांना आमच्या या संपूर्ण चॅनलच्या जे माझे प्रेक्षक आहेत त्यांना काय सांगू इच्छित आहे, त्यांना काय संदेश देऊ इच्छित? त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो म्हणजे जिथं कुठे काय घटना घडत असेल त्यांना मदत करत राहा. म्हणजे काय काय लोक काय करतात नुसते बघायची भूमिका घेतात, करणार नाही फक्त बोलून बाहेरून बोलतात. त्यांना एवढंच फक्त सहकार्य तिथं का असेल तर कोणी कुठली रेस्क्यू टीम येत असेल तिथं त्यांना थोडंफार सहकार्य त्यांनी करायला पाहिजे. धन्यवाद रोशन, तुमचं अमूल्याचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि तुमच्याच अंडर आम्ही प्रशिक्षण घेतोय. आम्हाला आणि मित्रांनो, रायगडमध्ये जेव्हा एखादी आपत्ती येते तेव्हा ही वाईल्ड वेस्ट ऍडव्हेंचर कोलाड ही टीम प्रामुख्याने तिथं हजर असते आणि खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा परिषदेने देखील याची दखल घेतलेली आहे आणि त्यांना देखील मोटिवेट करण्याचं काम आणि समाजातील इतर ज्या एनजीओज आहेत त्यांना मोटिवेट करण्याकरता त्यांना या ठिकाणी संधी दिली जाते आणि त्यांना इथं प्रशिक्षित केले जातं या संपूर्ण टीमच्या माध्यमातून.